पारदर्षिक त्यानंतर दुसरा क्रमांक पारदर्षिक आहे पंचावन्न हजार पाचशे पंचास रुपये तिसऱ्या क्रमांकाचा पारदर्षिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस त्यानंतर चौथा पाचवा सहावा आणि सातवा क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस मला सिरीज करता एक सायकल ब्रँडेड आपल्याला बघायला मिळेल कोणताची मार्क होती गोलंदासह जे असेल निहिम त्यांनी खूप चांगली कामगिरी केली परंतु हा सामना त्यांच्यासाठी निश्चितच प्रदेशेचा असेल ज्या पद्धतीनं समोरचा तगडा संघ आपण पाहतोय दावेदार संघ पंचाचा इशार येतोय ऑल राईट सेट लेट्स पहिला होता खूप सॉफ्टून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय रितेश अतिशय धोकादायक आहे इनफॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तर त्याच्यावरती निश्चितच नजर असतील या बेला प्रतिस्पर्धी संघाच्या एक छान फटका होता ड्राईव्ह केला तर चेंडू ऑन साईडला अतिशय वेगाने चेंडूवरती गेला खूप सुंदर पद्धतीने एखाद्याने पिकअप केला आणि थ्रो केला होता परंतु डायरेक्ट तो करू शकले नाहीये आई चेंडू केला केलाय इथे मात्र इथे पुन्हा संधी बोला संधीचा सोनं केलंय सुंदर थ्रो होता थ्रो मिडॉ मध्ये आशिषची कोशिश आपल्याला पाहायला मिळते अत्यंत सुंदर पद्धतीनं आशीष की कोशिश रंग लाती भी दुरीपले, दुरीपले ना ना बहुत ही बेहतरीन तरीके से लेकिन पर गया, तरीके से के पारी बात की नजर अर्जुन का निशाना और आशीष के एक बार फिर जो फील्डिंग है आप संदेह नहीं कर सके संदेह नहीं कर सकते देखिए एक बार फिर बहुत ही बेहतरीन थ्रो था यह धवपल करती नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तुषार नॉस्टेकरेंडला तुषारच्या बाटमधनं आलेला हेलिकॉप्टर लॉंगॉनच्या दिशेनं अप्रतिम फटका होता त्यानंतर आता पुन्हा एकदा जबाबदारी की तो, तो एकवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निघला राईट विकेट ओ हो कबरच्या डिझा चेंडू खेळायचा होता इन्सँड आउटचा फटका खेळायचा होता परंतु टेलिग्राम मिळायला गोलंदाजाला एक चांगला चेंडू होता धावपल करते एक आतापर्यंत जर बघितलं निधीची कामगिरी या स्पर्धेमध्ये अत्यंत सुरेख झाली छान कामगिरी करत निश्चितच मारा केला आहे आणि फलंदा त्यांना फारशी मुभा दिली नाहीये ऑफ बाहेरचा टी रक्षण तितकासा चांगलं नाही आउटफिल्ड फार वेगवान आहे त्यामुळे पंचांचा इशारा बघ काय तोय पहिल्यांदा हा एक इशारा आहे आणि त्यानंतर आणखीन काय इशारा आहे का आणि त्यानंतर आणखीन काय इशारा हा चोंडू कंपनीच्या भरती एका बीमर आहे का तो पाहिला जाईल मैदानावरती आणि आता तिसरे पंच टी व्ही अम्पायर आमच्या बरोबर जॉईन होत आहेत ऑनफिल्ड अम्पायर तुम्हाला यावं लागेल मुन्ना पठान आतापर्यंत एक नंबरची गोलंदाज जा झाली मैदानावरती परंतु हा चेंडू जो आत्ता होता तो फुल टॉस होता भाऊ या काय घडले काय बिघडले चेंडू बॅटला देखील ब्रश झालाय का ते देखील पाहिला जाईल बरच या ठिकाणी आपला बाईसचा इशारा झालाय तर आता एका वेळेला तीन इशारे झाले चेंडू बिमर आहे ते पाहिलं जाईल ऍक्शन रिप्लच्या माध्यमात चार चरण का खेल जाए अत्यंत महत्वपूर्ण का झटक फिलहाल अपने बोलिंग मार्ग पर गेंदबाज का ग्यारह गेंदबाज एक करने के कर लिए नहीं, स्कोर पांच रन एक विकेट के नुकसान पर नितेश्वर तुषार की जोड़ी मैदान के अंदर इस ऊपर की अगली गेंद

मंगलमूर्ती बॅटिंग करत असताना तर रावळे देखील संघ म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी कामगिरी केली दोन तीन मॅच मध्ये तुषार या बेला आपण बघितलं तर मैदानावरती आहे आणि दोन चांगले बॅटर मैदानावरती असताना देखील एका बाजूला सारखा एक दिग्गज खेळाडू कसलेला खेळाडू अशा बैला जर बघितलं तर निश्चित गोलंदाजीची कामगिरी देखील खूप चांगली झाली सुरेख पद्धतीने या बैला कामगिरी करत सातत्य दाखवलेलं आहे

ऑफ़ के बाहर वाइड यॉर्कर अच्छी गेंदबाजी भाई द्वारा ज्यादा कुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं बट क्या गेंदबाजी का वर्चस्व अभी तक रहा है और इनसेट पर तीन खिलाड़ी बाउंड्री पर रखे हुए हैं अभी भी काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं जहां मिल रहे वहां एक बार फिर जाके खासकर के पहाड़ी में बैठे हुए हैं

50 का है और तुषार का स्ट्राइक रेट 133 का है। तो मुकेश batting के तौर पर गेंदबाज़ी कर रहे हैं। अपने bowling mark पर हमेशा तैयार। लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए कॉम्बोक्सिंग से गेंदबाजी के लिए तैयार। स्कोर हुआ 11 पर लॉस ऑफ 1 विकेट। ओ थोड़ा ऑफ टम के बाहर फुल टॉस गेंद तीनों बॉल का इशारा हुआ है। आगे रखने की कोशिश नो बॉल का इशारा। अब एक बार फिर मौका मिलेगा अपने बाजू खोलने के लिए बल्लेबाज के लिए देखिए इस ओवर में अगर देखें तो बल्लेबाज जो है ना वो ज्यादा कुछ नहीं कर पा रहे हैं क्योंकि बड़े स्ट्रोक नहीं आ रहे आखिरी मुकाबला आज के दिन का कल टूर्नामेंट शुरू हो जाएगा खेल और टीवी हम पर थोड़ा बिजी हो जाएंगे वो भी देखा जाएगा कुछ देर के लिए खेल रुका हुआ है स्पेशल थैंक्स फॉर उल्टसन ग्रुप तोड़फोड़ ग्रुप और नोबल बॉल चार ओवर का मुकाबला दूसरा ओवर प्रगति पर स्कोर 13 प्लस ऑफ वन विकेट मान्य पैकर्स विराट विराथन जब अपने होम ग्राउंड पर खेल रहे तो दर्शकों का सपोर्ट भी ज्यादा मिलता है पुल की आंसर पर टाइमिंग इतना भी अच्छा नहीं है पूरी तरह से बैकले का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला दूसरे के लिए पलट गए हैं विकेट के बजाय अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी रन तो आपको चाहिए क्योंकि अगर रन बनेंगे तो बाद में एक बार फिर गेंदबाजों तो को मिल सकता है स्कोर पंद्रह का नुकसान पर दूसरे ओवर के आखिरी शेष दोनों का प्रदर्शन बहुत ही बेहतरीन रहा है जगमता रावले और मंगलवती विरातन कहते हैं लॉगो पर खिलाड़ी हैं शानदार स्ट्रोक ब्यूटीफुल स्ट्रोक की ताकत है वैसे लॉन्ग पर खिलाड़ी और यह एक बार फिर एफर्ट था अच्छी कमिटमेंट थी लेकिन उनके हाथ के ऊपर से गेंद लेके बाहर चली गई है छह रनों के लिए फुलटसन ग्रुप की तरफ से तीन सिक्सर आते हैं तो रितेश के लिए एक हजार एक सौ ग्यारह रुपए का इनाम गेम बनाएगा नेम ये पैसा वसूल स्टॉक था अगर और दो आते हैं तो बहुत बड़ा इनाम है फुल टसन ग्रुप की तरफ से ट्वेंटी सात का बिल्कुल देखिए सात के ऊपर है मतलब अब दस दशमलव पांच जीरो गेंदबाजी की बात करते इस वक्त नैया ने जिन्होंने प्रभावित किया बहुत ही बढ़िया वहाँ गेंदबाजी रही है एक बार फिर इनके गेंदबाजी की बात करें तो अच्छा प्रदर्शन है लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन बतौर गेंदबाज प्रभावित किया इस खिलाड़ी ने स्कोर 21 वन ऑफ वन विकेट आफ्टर टू ओवर हेलीकॉप्टर गेंद को खेल दिया हुआ में ओ, क्या चार्ट तुषार सेकेंड विकेट दो हजार चौबीस आप देख रहे हैं आखिरी मुकाबला चार ओवर का मैच तो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे ज्यादा मौका अपने अपोनेंट टीम को नहीं दे रहे थे लेकिन इस बार आगे वाली गेंद थी खेलने का मौका मिला जरूर लेकिन गेंद सीधी लौंग क्षेत्र में चली गई अपने जहां खिलाड़ी तैनात बहुत ही अच्छा लपका गया इक्कीस दो विकेट के नुकसान पर समय आपको ज्यादा नहीं लेना है मेरा दो सीरीज के लिए ब्रांडेड साइकिल आज एक करने के लिए नयन गेंदबाज नयन नयन टू तो नयन हमारे गेंद बहुत अच्छी गेंदबाजी रही है, है। नयन की और कृपा ऑफ टर्म के बाहर रख रहे है। राइट हैंडर बल्लेबाज के लिए स्कोर तेईस दो विकेट के नुकसान पर ऊपर तीसरा प्रगति पर है और करंट अपडेट नौ दशमलव आठ छह का है बढ़िया गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा टेनमेंट पॉइंट इसके साथ कवर एक अच्छा स्टोक रत्न तरीके से गेंद को बॉडी के बाहर भेज दिया है चार रनों के लिए भी सत्ताईस दो विकेट के नुकसान पर दस दशमलव आठ जिरो के औसत से रन बन रहे हैं यहाँ से अगर देखें तो प्रोजेक्ट स्कोर आपको जरूर बताएंगे

और दूसरे के लिए पलटना चाह रहे थे लेकिन बल्लेबाज ने मना किया तीसरा ओवर तीस रन दो विकेट के नुकसान पर इस ओवर की यह बहुत ही महत्वपूर्ण गेंद है दस का औसत पंच किया बैकपुट पर एक रन देने का मौका तीन ओवर स्कोर 31 दो विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हैं मने वाफ़ेकर मने फैकर्स मंगलमृत्यु बेरातन 20 मैचेस आप देख रहे हैं इस पल 20 मैचेस का खेल और सुंदर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही गेंद है गेंदबाजों द्वारा 31 प्लस ऑफ टू विकेट और 3 अपने बोनी कुमार पर पत यार शॉन यहां पहुंच चुके हैं मैदान का मुहाना करने के लिए ऑफसेट पर थर्ड मैन पॉइंट एक कबर उसके साथ एक खिलाड़ी इस वक्त कबर पॉइंट बॉडी की तरफ काफी ऑफ स्टर्म के बाहर गए लेकिन बल्ले बात थोड़ा चपल हुए थे की पहली गेंद सटीक लाइन पर शुरुआत तो बहुत बढ़िया की है अभी भी इस ओवर की बात करें तो पांच गेंदों का खेलाना बाकी राइट अब खेल आना हमें उछाला गेंद के पीछे नहीं पाए थे और इस कवर पर क्या छूटा है मौका मिलता बल्लेबाज को जरूर मिलता बा स्कोर फिलहाल देखो तो आगे बढ़ता तैतीस रन दो विकेट के नुकसान पर चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना दाबलकर धाबा तेहतीस दोन करण्याच्या मोबाईलमध्ये करंट डेट नऊ पूर्णांक नऊ झिरोचा व्हाईट बॉल इस ओवर के चार गेंदे शेष है ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी हार्दिक गेंदबाजी कर रहे हैं सामना करके बल्लेबाज नीतीश चौथा पर बहुत महत्वपूर्ण तो पारी खेल रहे हैं टिपक आने के बाद थोड़ी गेंद अंदर की तरफ आई ऑन सर पर खेलने का प्रयास किया गया और लेग बाय का इशारा गेंद बल्ले के बीच वो संपर्क नहीं हो पा रहा है क्योंकि आखिरी अब फिलहाल तीन गेंदों का खेल बाकी पैंतीस दो विकेट के नुकसान पर मैंने पकड़ रहा अच्छा स्ट्रोक नयन के बल्ले से एक तरफ आई है दूसरी तरफ है, एक तरफ कु है दूसरी तरफ आई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है इकतालीस दो विकेट का नुकसान पर आप गति परिवर्तन करना चाह रहे थे लेकिन ज्यादा छोटी गिनती और वहां पर गेंदबाजी कर रहे हैं तो बारह गेंद को एक बार फिर बॉडी लड़के बाहर खेल दिया की तरफ गेंद जा रही है मैकनबिसन बैटिंग स्कोर 45 45 फॉर लॉस ऑफ टू विकेट वो भी हमारे साथ जुड़े हुए हैं अगर और एक रातादा तरीके से स्ट्रोक खेलते और चौका जड़ते हैं तो पांच का इनाम बल्लेबाज को मिल सकता है नयन किरी के लिए खास करके नयन किर के भाई आप का इनाम अच्छी गेंद थी टीपा खाने के बाद थोड़ी तो अंदर की तरफ आई और बल्लेबाज रन आउट होने वाले और अगर देखें तो, देखे तो वह चार ओवर चार ओवर में पैंतालीस रन तीन विकेट के नुकसान पर जीतने के लिए छियालीस रनों की जरूरत है इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन कल तीन मिनट पर आप और हम जुड़ने वाले हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण आप जरूर देखेंगे अभी फिलहाल ये आखिरी पड़ाव चार ओवर चौबीस घंटों का खेल और जीतने के लिए छियालीस रनों का लक्ष्य रखा हुआ है बॉल समोर जर आपण पाहिलं तर बारा वाजून तेवीस मिनिटे झाले आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचे लाडके प्रेक्षक राजे अजूनपर्यंत या मैदानाला सभोवताली गराडा घालताना पाहायला मिळत आहेत कारण क्रिकेट गर्दी आहेत म्हणूनच या शिवनेरी चषकामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे च्या फ्रेममध्ये आदरणीय सन्मान्य जी किनी साहेब त्यांच्यासमयेत प्रमोद घरत यांनासुद्धा आपण पाहू शकतायत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत दत्तात्रय पाटील साहेब चेतनजी किनी यांना आपण पाहत आहेत मधुकरजी किनी दिनेशजी किनी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि विटी लाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी खमंग मेजवानी या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना या मॅच मध्ये स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळेल का प्रणय पाटील काय एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेहेचाळीस धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय के चोवीस बॉल सेचाळीस श्री जागमाता रावळे संघाचा या वेळेला भरवशाचा फलंदाज नेहिल पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका शैलेश निवाल त्या झेल काय वॉड कॅच ऍब्सुटली फॅन्टी कॅच टाळ्यांचा कडकडाट फलंदाज बाद गॉन पहिल्याच बॉलवर यावेळेला निहिल हरिश्वर किनी पॅकर्स चे रोहित आपण पाहत आहे दहा रनच्या खाली जर हे षटक आलं तर पाचशे रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी पाहायला मिळतं आणि लगादार तीन विकेट जर आल्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली शैलेश व्हेरी वेल कॅच अ प्रतिम पुन्हा एकदा बॉल तयार प्रणय हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी मधुकरजी किनी साहेब यांच्याकडून तीनशे आणि दिनेशजी किनी साहेब यांच्याकडून सुद्धा तीनशे रुपयाचं कॅश प्राईज आणि मिलिंदी घरे त्यांच्याकडून तीनशे रुपये त्रिपल थ्री संघाची धावसंख्या संख्या पं एकंदरीत जर आपण पाहिली पंचेचाळीस धावा फलकावर सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर शून्य पहिला गडी बाद न्यू बॅटर हार्दिक एक भरवशाचा चिकाटी प्लेअर आणि या संघाची अगदी भिंत आहे ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय जगदीश पाटील मात्र पुढे सरसावले होते यावेळेला शैलेश निवाल पहिल्या बॉलवर उत्कृष्ट झेल आणि तद नंतर ढिसाळ क्षेत्ररक्षण चौकार चार दोन बॉलच्या समाप्तीनंतर चार धावा संघर्षाचा चौकार मिळाला शैलेश थोडेसे झुकले होते परंतु चेंडू फार वेगाने निघून गेला कारण शैलेशला मी बऱ्याच वेळा पाहिले अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट खेळत असताना फिल्डिंग करत असताना बॅटिंग करत असताना चार धावा एक गडी बाद ऑन साईडला ला हार्दिक शफल झाले आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउंस ओर द रोप चौकार गुड शॉट ही हार्दिकची पॅटर्न शॉट आपल्याला पाहायला मिळतायत आहेत एकवीस बॉल आणि अडतीस धावा प्रणय पाटील विकेट टेकिंग गोलंदाज परंतु शॉर्ट ऑफ लेन चेंडूला थारा नाहीये पहिले दोन बॉल अप्रतिम हाताळले इथे हार्दिकने ओळखलं होतं शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे स्वतःला ऍडजस्टमेंट केलं पोझिशन मध्ये आले त्या चेंडूच्या मिरिट मध्ये आले आणि सरळ चेंडूला पाठवला डिपमेंट विकेटला चौकार ऑन साइड फटका तर चांगला परंतु नयन किनीला या वेळेला निवडलं फलंदाज बाद हार्दिकच्या खेळीला पूर्ण विराम चौकार आल्यानंतर दोन चौकार आल्यानंतर यावेळेला आपण पाहत आहेत की हार्दिक एक सेट फलंदाज बनेल परंतु तसं घडलं नाही स्लोवर वन चेंडू यावेळेला जरूर पिच केला प्रणय पाटीलला माहिती होतं एक मोठा फटका मारेल फ्लिक ऑफ द रिसचा फटका यावेळेला अगदी विकेट देऊन जाईल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळालं आठ धावा दोन गडी बाद षडक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते चार चार बॉलच्या समाप्तीनंतर आठ धावा वीस बॉल आणि अडतीस धावा वीस बॉल अडतीस जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये हार्दिक बाद झाल्यानंतर नयन यावेळेला पाहायला मिळतो एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आता बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जशी रितेश किनी आणि नयन किनीने खूप चांगलं डावाला स्वतःला संघाला सावरलं मान्य पॅकस मंगलमूर्ती विरातन संघाला त्याच पद्धतीने जीत आणि नयन श्री जागमाता रावळे या संघाला सावरेल का हा प्रश्नचिन्ह प्लेस टॅन मध्ये टाळ्यांचा कडकडाट हार्दिकच्या बॅटिंगसाठी वीस बॉल अडतीस उमेश वैती यांच्याकडून आपण पाहताय षटकार किंवा चौकारांची एट्रिक जर साध्य केली तर पाचशे रुपये ऑन साईटला मनगडाचा वापर करत असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं चेंडू निघून जाईल तुषार किनी मात्र पुढे सरसावतील एकदा वर्जित केली जाते प्रेशर रिलीज करायचं असेल तर डेफिनेटली लाईफ उपयोग करावा लागतो आणि तेच नयनने या ठिकाणी केलं प्रणय पाटीलने जरी दोन चौकार आले तरी काय झालं माझ्याकडे ती क्षमता आहे लढाऊ वृत्तीचा खेळाडू सातत्याने आपण पाहतायत एका साईडला श्री जागमाता रावळे अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ नवीन उभारते सितारे खेळाडू घडताना पाहायला मिळत आहेत तर एका साईडला एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचरचा संघ पाहायला मिळतोय म्हणजेच अनुभवाचा भंडारा असलेला संघ मंगलमूर्ती विरातन कल्केश आताने सेन्सेशनल क्रिकेट वेगाने फार आले होते तुषार किनी चेंडू जर कलेक्ट झाला असता अचूक फेकी झाली असती तर कदाचित बाद होण्याचे चान्सेस वाढले असते परंतु सिंगल मिळाली या सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोचते दहा अठरा बॉल आणि छत्तीस धावेची आवश्यकता आहे अठरा बॉल छत्तीस धावा शिवनेरी चषक दोन हजार चोवीस आपण पाहत आहेत अतिशय आजचा दुसरा दिवस दुसरी रात्र डे अँड नाईट इस संकल पना ही सुंदर संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा एक स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आहे अंडर फ्लड स्लाईटमध्ये मध्ये आयोजन करणं खाऊ गोष्ट नाही आहे सातत्याने बारकाईने लक्ष द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीकडे मात्र पाठपुरावा करावा लागतो आणि त्याच अनुषंगाने आयोजकांच्या माध्यमातून हे सातत्याने गेली तीन वर्ष आपण पाहिले डेच्या फॉर्मॅटमध्ये परंतु यंदा डे अँड नाईट ऑन साईडला सफल झाले काय आक्रमकता दाखवले सरळ चेंडूला पाठवला सहा धावांकरता मला अजून सुद्धा आठवतं कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी चषकामध्ये ज्या खेळाडूने जबरदस्त फोर्टी प्लसच्या ओपन संघांबरोबर अतिशय सुंदर खेळ केला होता तोच जीत पाहायला मिळतोय छोटा पॅक बडा धमाका वॉड शॉट सतरा बॉल तीस धावेची आवश्यकता सोळावर दोन श्री जागमाता रावळे वर्सेस मान्य पॅकर्स मंगलमूर्ती विराथन या दोन संघांमध्ये जतीन किनी साहिल पाटील शेखर किनी अनुराग चव्हाण बंटी कुंभार अशा पद्धतीने मात्र या वेळेला एन्टॉर्ड टीम तर पंचांच्या भूमिकेत मुन्ना पडाण सर आपण पाहतायत थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहे तर एका साईडला सागर मोरे सर हेमंत शेट्टी सर आपण पाहू शकाल आणि आमचे दोन गोड आवाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हिंदीचं एक बेताज अर्धातच प्रशांत आदवडे सर आणि त्याचप्रमाणे वाकळांचा गोड आवाज ओंकार शेट्टे ओमी आपण पाहतायक आता चेंडूला सेन्सेशनल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर आहे कमी वेळेत आणि कमी वयामध्ये बुद्धिमतेचं क्रिकेट कसं खेळावं हे जीतने मात्र जरूर वेगवेगळ्या विभागात जाऊन वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आपल्या नावाचा डंका वाजवलाय सोळा धावा दोन गडी बा सोळा चेंडू आणि तीस धावा स्विचीचा फटका अगदी ग्रीप बदलली पोझिशन मध्ये आला परिपक्वता काय असते याचं ताजं उदाहरण दिलं सर चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट कवरच्या फलकावर पंधरा बॉल सव्वीस धावा ही जोडी बंधूची थोडीशी त्रस्तदायक झाले कारण रितेश किनी नो डाऊट अबाउट इट एक विकेट टिक्कर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पंधरा बॉल सव्वीस प्रत्येक विकेटसाठी रितेश किनी यांच्या यांच्याकरिता आपण पाहत आहेत मिलिंदजी घरत यांच्याकडून आपण पाहू शकताय शंभर रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय ही ऊर्जा दिली जाते संघाची धाव संख्या स्कोर वर लागली जाते जाऊन पोचते वीस वर दोन धक्के बसले चौदा बॉल सव्वीस यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा कोणताही संपर्क नव्हता आणि इथे जर आपण पाहिलं तर ऍप रुटली प्लम लाईक बिफोर विकेट पाहिजे या वेळेला धरली गेली आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर सागर मोरे डिसिजन फेअर वेळेला पाहायला मिळतोय फलंदाज बाद होताना एक चांगले खेळाडू आपण सातत्याने पाहिलेत तर डिसिप्लिन क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय तेरा बॉल आणि सव्वीस दावा चला पंचांची कोणत्याही प्रकारची यावेळेला हुज्जत करू नये पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि यावेळेला आपण पाहू शकतायत की पंचांशी कोणत्याही प्रकारचं ऑर्ग्युमेंट करू नका लेग बिफोर विकेट यावेळेला आपण पाहतोय तेरा बॉल सव्वीस नयन तेरा चेंडू आणि सव्वीस दावा साहिल चापके जबरदस्त खूप चांगलं क्रिकेट ज्याने हाताळले गेले परंतु रितेश किनी आणि मिलिंदी घर त्यांच्याकडून शंभर रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे ऊर्जा दिली जाते तेरा बॉल सव्वीस धावा तेरा बॉल सव्वीस प्रति चेंडू मागे दोन धावेची आवश्यकता इथून साहिल कशा पद्धतीने फलंदाजी करेल रितेश किनी समोर अर्थातच बबलू अंडर ट्वेंटी फोरचे अप्रतिम खेळाडू आपण पाहत आहेत अल्केश आता चेंडूला फक्त दिशा दिली सॉफ्ट अँड बॉडामँडचा उपयोग केला एफर्टलेस या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकवीस धावा तीन गडी बाद बारा बॉल आणि पंचवीस धावा बारा चेंडू पंचवीस धावा श्री जागमाता रावळे संघाला विजयासाठी आणि रावळे म्हटलं की लगेच ती एबी ट्रॉफी उभी राहते कमिंग सून त्या ट्रॉफीचं मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत कमिंग सून असेल ती स्पर्धा दोन लाखाची स्पर्धा अजय दादा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते बारा बॉल पंचवीस रोहित किनी याव्याला मान्य पॅकर्स चे प्रोपरायटर आपण पाहू शकतात पुरस्कर्ते आहेत आणि दहाच्या दहा रनच्या जर खाली षटक यावयाला टाकलं तर डेफिनेटली पाचशे रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी रोहित जी किनी यांच्याकडून येईल बारा बॉल पंचवीस धावा काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पहायला मिळतोय मान्य पॅकर्स मंगलमूर्ती विराथन की श्री जागमाता रावळे सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय ए बी ट्रॉफीचे आयोजक दादा भोईर हरेश्वरजी किनी त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो प्राण भोईर संदीपजी चा कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉर्ट काय फटका खेळला होता साहिल चा तो स्ट्रोक अजूनपर्यंत लक्षात आहे डीडी स्पोर्ट्स भिनार भिवंडीमध्ये जी स्पर्धा झाली अंडर ट्वेंटी फोरच्या माध्यमातून तो षटकार अप्रतिम रात्रीचीच वेळ होती आणि अशा प्रकारचा गेला होता परंतु पुणे संघासमोर मात्र खेळाडूने थोडस शरणागती पत्कारली आणि तो संघ बाहेर फेकला गेला पालघरचा सत्तावीस तीन विकेट हॅट्रिक जर या ठिकाणी साध्य करतायत तर सुमितजी कारभारी यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज मिलिंदी घरत यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपयाचा कॅश प्राईज ऑफ साईटला टॅप केला जातोय एक्स्ट्रा कवरला चेंडू निघून जाईल तत्पूर्वी फेके येईल दोन धावा जीवाची अकांता जीवाची बाजी लावतायत या वेळेला झुंज कडवी झुंज पाहायला मिळत आहे आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ दहा आणि दहा बॉलमध्ये सतरा धावा काय सामना रंगतदास स्थितीमध्ये पाहायला मिळतोय अजून सुद्धा प्रेक्षकवर्ग घरी जाण्याचं नाव घेत नाही आहेत कारण कोणता संघ जिंकेल याकडे लक्ष आहेत फॅबुलस मॅच विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर एक हजार सुमित कारभारीला मिलिंज स्ट्रोक आणि यावेळेला झेल सुटतोय कॅश ड्रॉफ्ट निशांत कारभारी हे काय घडलं गेलं सर्वांनी मात्र आता कमरेवर हात दिले तुषार किनी तर अगदी खाली बसले डोक्यावर हात गेलेत प्रथमेश बंटीच्या आणि चर्चेला फक्त उदाहरण आलंय हा झेल सुटला तरी कसा कॅचेस विन द द द मॅचेस टेक कॅच अँड विन मॅच बॉल सोळा धावा अजून सुद्धा सामन्याला घ्यावेला कलाटणी मिळेल जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना म्हणतात ना हिमतीने हरा परंतु हिंमत कधीच हरू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही कि की समुद्र किती दूर आहे म्हणून या धावा अचीव करायच्या असतील तर डेफिनेटली इथे मात्र लढावं लागेल तर एका साईडला चांगल्या क्षेत्रक्षणाची परिपक्वता आणावी लागेल कारण इथे रडायचं नाही तर लढायचं नऊ बॉल सोळा जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये नयन लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर तर विकेट टेकर गोलंदाज सुमित कारभारी ऑन साईडला शफल झाले हुकच्या फटक्यात कन्व्हर्ट केले गेल्या वन बाउसने चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळते एकिरिणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकतीस आठ बॉल पंधरा कोणता संघ अंतिम सातचे दरवाजे ठोठावेल कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अप्रतिम चांगली कामगिरी करणारा संघ पाहायला मिळाला द्वारका माई चिखलपाडा सफाळे गट आज आपण पाहतायत उद्या सुद्धा सफाळे गट आपल्याला पाहायला मिळेल दहा संघांना प्राधान्य दिलं गेलंय अॅक्युरेट टाइम नुसार मात्र सामन्याचं वेळापत्रक आपल्या डोळ्यासमोर आपण आपण पाहू शकताय चांगलं क्रिकेट खेळलं जातं आठ चेंडू आणि पंधरा धावा ऑन साईटला पायावरचा चेंडू सरळ फेकून दिला फ्लिक ऑफ द शॉर्ट सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला फेकून देत असताना धाव संख्या सदोतीस सात बॉल नऊ सामना होता कुठे आला कुठे साहिल चापके नावाचं वादळ घुंगावलंय सुमित कारभारी विकेट टेकर गोलंदाज आणि खेपट्ट्यांवर आपल्या नावाची जादू त्याने जरूर दाखवले परंतु आपल्या होम ग्राउंड वर आता थोडस कमकुवत ठरत असताना पाच बॉल मध्ये सोळा धावा खर्च केलेत सात बॉल नऊ खूप महत्वपूर्ण यावेळेला प्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय काही जबरदस्त विकेट खेळला गेला स्क्युअर कटचा फटका नेत्रदीपक चौकार आता सहा बॉल पाच धावीची आवश्यकता आज निशांत कारभारी यावेळेला विचार करत असेल झेल टिपला असतं तर कदाचित पारड जड असतं परंतु आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना कोणीही जाणून बुजून झेल सोडत नाही एकतर कॉन्सन्ट्रेशन त्याचं खचतं आय साईड डळमळीत होते आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमचे सहकारी खूप स्ट्रॉंग असावे लागतात सहा बॉल पाच जसं महेंद्र भोईर यांनी मात्र झेल सोडला आता विचारात बसलेत आणि व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत विनायक किनी त्यांच्या समवेत चर्चा करत असताना होतं क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतात परंतु ते विसरून नव्याने सुरुवात करणं मी जी चूक केली ती मात्र पुन्हा होणार नाही हा तुमचा आत्मविश्वास एक्केचाळीस धावा तीन गडी बाद सहा बॉल आणि पाच धावा वॉड मॅच जशी प्रेक्षकांना मॅच हवी तशीच मात्र या ठिकाणी अपेक्षित मॅच आपल्याला पाहायला मिळते अपेक्षा वाढवणारा हा सामना जर विकेट हॅट्रिक यावेळेला जर आपण पाहिलं तर घेतली तर मिलिंदी घरात जगदीश पाटील यांच्यासाठी एक हजार रुपयाचा कॅश प्राईज सहा बॉल पाच जगदीश पाटील यांच्याकडे ते पोटेन्शियल आहे कॅलिबर आहे परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे सहा बॉल पाच ऑफ साइडला असुर एक पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय तुषार किनी फुटे सरसा एकदा वर्जित केली जाईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता थोडेसे फंबल झाले होते परंतु पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला फील केलं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बेचाळीस येणारे पाच बॉल आणि चार धावेची आवश्यकता श्री जागमाता रावळे नीड्स फोर रन्स इन फायव्ह बॉल्स अतिशय सुंदर सामना साहिलच्या बॅटमधून सहा बॉलमध्ये वीस तीनशे तेहतीस पूर्णांक तेहतीस चा स्ट्राइक रेट मेंटेन केला गेला आहे ज्यामध्ये दोन षटकार महत्त्वपूर्ण एक चौकार पाहायला मिळाला ऍब्सुटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग इनक्रेडिबल विकेट हॅट्रिक मिलिंद जी त्यांच्याकडून वन थाउजंड रुपीज पुन्हा एकदा बॉल होता यार पाच बॉल चार फुलटॉस बॉल ऑफ साईडला सुंदर फटका तर खेळलाय या वेळेला ट्रेसर बोल काय फटका खेळला होता आणि सरळ चिमून गेला चौकाराकरिता विनिंग स्ट्रोक पाटला चुंबन घेत असताना साहिल चाफके ग्रेट ग्रेट बॅटिंग ग्रेट फिनिश कॉंग्रेच्युलेशन श्री जागमाता रावळे टीम चला शेक हँड करायला विसरू नका डिसिप्लिन क्रिकेट आपण दाखवायचा आहे नंतर एन्जॉय करा प्रतिस्पर्धी संघालासुद्धा या हंगामासाठी शुभेच्छा द्या साहिल चापके ठरतोय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच